पारनेर तालुक्यातील बोदगेवाडी निगोस गावच्या शिवारात पारनेर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात जुगार खेळताना चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे 17,950 रुपये जप्त करण्यात आले आहे. पारनेर तालुक्यातील निघोज येथील बोदगेवाडी गावाच्या शिवारात निघोज ते गाडील गाव जाणाऱ्या डांबरी रोडच्या पश्चिम बाजूस शेतातील आंब्याच्या झाडाखाली पाच जण स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता तिरट नावाचा हारजीतचा जुगार खेळताना पोलिसांनी टाकलेल्या छापामध्ये मिळून आले. त्यांच्याकडून 17,950 रोख रक्कम व तिरट नावाच्या जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल सत्यजित सोनाजी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल निकम करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.